शिराळा तालुक्यातील इंगरुळ गावानं मोलमजुरी करणाऱ्या कुंभार कुटुंबियांचं कर्ज फेडून माणुसकीचं दर्शन घडवलंय. इंगरुळ गावातील महिला मोलमजुरी करते. तिच्या नवऱ्यानं आजारपणासाठी काढलेलं कर्ज तिला भरता येत नव्हतं, म्हणून गावातील लोकांनी एकत्र येऊन या पीडित महिलेचं कर्ज भरून तिला जगण्याची एक नवी दिशा दिली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील इंगरुळ हे 1500 लोकसंख्येचं गाव. या गावामध्ये कुंभार मोठ्या प्रमाणात आहेत. याच गावामध्ये आनंदराव कुंभार यांचं घर आहे. हे कुटुंब गेल्या पिढ्यानपिढ्या लोटकी बनवण्याचं काम करतं, पण आनंदराव यांना आजारानं ग्रासलं होतं, म्हणून त्यांनी आपल्या आजारपणासाठी महाराष्ट्राच्या खादी ग्रामोद्योगमधून 1993 साली 15,000 रुपयांचं कर्ज घेतलं. पण त्यांना ते फेडता येईना, कर्जाची रक्कम वाढत गेली आणि 15 ते 33,000 रुपये झाले. खादी ग्रामोद्योगमधून त्यांना वारंवार नोटिसा येत होत्या. जगायचं की मरायचं अशी परिस्थिती त्यांची झाली होती. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनीही रक्कम गोळा केली आणि ते कर्ज आज फेडलं. याचा आनंद कुंभार कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.